नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण काही संकल्पना पाहणार आहोत ज्या ज्वालामुखीच्या संदर्भातील आहेत आणि भूपृष्ठावर असणाऱ्या काही भूरूप आहेत त्याच्या निर्मि त्याच्या संबंधीसुद्धा आहेत चला तर आपण वेळ न दवडता लेक्चरला सुरुवात करू या लेक्च या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या पक्षची जी काही लेक्चर्स घेऊन येऊ त्याची ले नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित प्राप्त होईल चला तर आपण लेक्चरला सुरुवात करू साधारणतः ज्वालामुखीचा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा उद्रेकाच्या वेळी तीन प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात घनरूप स्वरूपात द्रवरूप स्वरूपात आणि वायुरूप स्वरूपात लावारसाचे जे प्रका प्रकार, प्रकार आहेत किंवा त्याला शिलारस जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा जो लावा असतो तो भूपृष्ठाच्या खाली असतो त्या लावारस शिलारस नावाने ओळखला जातो जेव्हा तो जमिनीच्या खाली असतो तेव्हा शिलारस आणि जेव्हा जमिनीच्या वरती येतो तेव्हा लावा लावाच्या स्वरूपात तो बाहेर येतो सो लावा किंवा शि शिलारसाचे प्रकार आपण आज पाहणार आहोत नेमके प्रकार काय आहेत ते या लेक्चरमध्ये पाहणार आहोत एक ॲसिड लावा ॲसिड लावामध्ये सिलिकाचं प्रमाण खूप जास्त असतं या कारणाने का होतो लावा खूप घट्ट असतो जेव्हा लावा तो भूपृष्ठावरती येतो म्हणजे ज्वलमुखच्या मुखाभोवतीं तो भरती येतो हो त्यावेळी तो प्रसरण न पावता तो हो पा घट्ट तो घट्ट असल्यामुळे काय होतो तो त्याच केंद्राभोवती जेव्हा मुखाभोवती लावालाच बाहेर पडतो त्याच मुखाभोवती तो साचतो त्यामुळे काय होतं तो प्रसरण होत नाही आणि पूर्ण दरवाजा तो बंद होतो अशा स्वरूपाचा दिसतो तो साधारणपणे लावा आणि लावा घट्ट असल्यामुळे का होतो त्या ठिकाणी संचयन होतो त्यामुळे मुखाभोवती संचयन झाल्यामुळे काय होतं टेकड्यांची निर्मिती होते अशा प्रकारच्या टेकड्या निर्माण निर्मिती होतात सो टेकड्या निर्मिती होण्यामागचं कारण हे ॲसिड लावा आहे आता हे बेसिक लावा बेसिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे लावा प्रवाही असतो म्हणजे तो प्रसरण पाहू शकतो त्यामुळे तो ज्वालामुखीच्या मुखापोती संचयन न करता तो प्रसनन पावत असतो सो दॅट ह्या कारणाने पृथ्वीवरील पटाराची ह्या भूरूपाची निर्मिती जाते पटाराची निर्मिती होण्यामध्ये बेसिक लावाचं आधिक्य खूप जास्त आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे आपल्या दख्खनचं पॅटू दखनचं जे पठार आहे ते भ्रांशमुळं ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेलं आहे ते पण बेसिक लावामध्येच बेसिक लावामध्येच प्रसारण होऊन ते निर्माण झालेलं आहे अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये ॲसिक लावा आणि बेसिक लावा ही संकल्पना समजावून घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊन सांगा त्याचप्रमाणे याच प्रकारची लेक्चर्स आम्ही तुमच्यासाठी घेत येत असतो त्यासाठी तुम्हाला ते अपडेट होण्यासाठी तुम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शेअरसुद्धा करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये